अर्जुनी विद्यालयाचे प्राथमिक शिक्षक श्री नामदेव चौगुले यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण, वाढदिवसाचे औचित्य साधून जोपासला सामाजिक उपक्रम. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणकरी असतो. आपले जीवन जगत असताना शोषित, पीडित, वंचितांच्यासाठी नेहमी मदतीचा हात देणारे, विविध कार्याच्या माध्यमातून नेहमी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विशेष शिक्षक नामदेव चौगुले आहेत, असे प्रतिपादन अर्जुनीगावचे उपसरपंच सुनील देसाई यांनी केले. ते लालबहादूर शास्त्री विद्यालय अर्जुनी येथे नामदेव चौगुले यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व इयत्ता 7वी वर्गाचा निरोप समारंभ असा दुहेरी कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी ग्रामपंचायत सरपंच वर्षाताई सुतार या होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक प्रदीप बुधाळे पाटील यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष शिक्षक नामदेव चौगुले यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना सुनील देसाई म्हणाले, नामदेव चौगुले हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांच्या हातून अशी समाजोपयोगी कामे घडत राहावेत असे सांगितले. कुठलाही कार्यक्रम करत असताना जरा गडबड असते, पण ते कार्यक्रमाचं नियोजन मात्र बरोबर असतं. चौगुले सरांचा सामाजिक कार्याचा जो काय वसतेली चालू ठेवलेला आहे हा असाच चालू राहावा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी बरीच माणसं अशी असतात नांदू शकतील की सामाजिक क्षेत्रामध्ये कमी असतात. त्यांचं कुटुंब, मुलं आणि आपला परिवार यामध्ये ती गुरफटलेली असतात. पण तुमच्यापैकी एखादी व्यक्ती अशी असते की समाजासाठी आपण काहीतरी करावं, समाजात आपण काहीतरी देणं आहे ते द्यावं, आणि शक्यतो तुमच्या समोर ही असणारी जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं, ही जी तळमळ तुमच्या मनामध्ये आहे ही तळमळ कायम अशी जिवंत राहावी. आणि 5-7 वर्षांनंतर तुम्ही या क्षेत्रातून निवृत्त व्हाल. 9 वर्ष आहे निवृत्त जरी झाला तरी आमची एक विनंती आहे तुम्हाला की निवृत्त झाला तरी माणसानं आपलं कार्य कायम चालू ठेवावं आणि असंच कार्य तुमच्या आपलं कायम घडावं अशी मी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वराची प्रार्थना करतो. मुलांच्या जेवणाची वेळ आहे आणि सरांनी सांगितले की बाबा जास्त काही बोलायचं नाही आपण, आणि नामदेव सरांच्यावर जास्त बोलणे पण म्हणजे त्यांचा जो इतिहास आहे, त्यांच्या लहानपणापासून इतिहास आम्हाला त्याच्यावर त्यांचा सर्व इतिहास माहिती आहे. सुनील पाटील सरचिटणीस व कोल्हापूर माजी जिल्हा परिषद निमंत्रित सदस्य मुख्याध्यापक शंकर पाटील ग्रामपंचायत सरपंच वर्षाताई सुतार यांनी आपल्या मनोगतातून नामदेव चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षी कोरोना काळात आमच्या संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेला आमची अँब्युलन्स द्यायचं होतं, म्हणजे कोरोनाच्या व्यक्तींना मदत करायसाठी, आणि आम्ही संघटनेच्या वतीनं सर आवाहन केलं नामदेवरांनी एका मिनिटात व्हॉट्सअपच्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला 5,000 रुपयाचा प्रतिसाद दिला. एवढ्याच नाही, कुठलंही क्षेत्र असू दे तिथं नामदेवराव मदत करत नाही. टेक्नोसिव्हीचं ट्रेनिंग असेल आणि कुणाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल, आमच्या राव डी आर बहादूर वसलेंचं पुस्तक लिहिलं त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम असेल, निपाणीत व्याख्यानमाला असते त्या व्याख्यानमालेतील असलेला उत्स्फूर्त सहभाग असेल, जिथं नामदेवराव नाहीत असं वाटत नाही. आमच्या वैयक्तिक कामात सुद्धा अतिशय महत्वपूर्ण भूमिका हा नामदेवरावांची असते. आणि मग काल त्यांचा थोडासा भोजनाचा कार्यक्रम होता, माझं पूर्व नियोजित संघटनेचं काम कोल्हापूरला असल्यामुळं मला त्या कार्यक्रमात येता नाही, पण नामदेवराव म्हटले आज नाही उद्या मात्र यायला लागते. पहिल्यांदा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्यामुळं तुम्ही सगळेजण बसून थांबला. शाळेत पेपर आहेत चालू आणि मग ते सोडून लगेच कसं यायचं मलाही बरं वाटलं नाही, त्यामुळे थोडासा उशीर झाला. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. नामदेवराव म्हणजे अतिशय स्वच्छंदी व्यक्तिमत्व, अतिशय उत्साही व्यक्तिमत्व. जसं नामदेवराव 50 वर्ष तुम्ही पूर्ण केली तशी 27वी व्हावी असे आमच्या तमाम शिक्षक संघटनांच्या वतीनं या विद्यार्थी बाल चमूच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. येत्या 7वीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा बाळू तुम्ही या प्राथमिक शाळेत म्हणजे हिला मातृशाळा म्हटली जाते या शाळेतून तुम्ही बाहेर जातात, अतिशय मोठं मोठं व्हा, कर्तृत्व म्हणा, जेणेकरून या शाळेचा या विद्यार्थी या शिक्षकांचा मोठं झाल्यानंतर या शाळेचा विद्यार्थी हा होता असा आम्हाला सांगायला अभिमान वाटेल. देण्यामध्ये सुद्धा की आजपर्यंत मला वाटते 4 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये मी शाळेत सोडून पालटण्यासाठी ज्यांनी मदत केली
ते चौलीस्तर सहकारी माझे सगळे शिक्षक आणि नेहमी दातृत्व असलेले चौलीस्तर यांचा वाढदिवस काल आपण साजरा केलेला आहे। तर दातृत्व गुणामध्ये त्यांचं भरघोस असं यश आहे, कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सहसा म्हणजे मागं राहत नाहीत। ज्या ज्याच्या ठिकाणी आले आहे आणि शाळेच्या विकासासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न मोलाचा आहे। या ठिकाणी दुसऱ्या सातवीची मुलं पुढच्या जून या शैक्षणिक वर्षामध्ये आठवीला जाणार आहेत, त्यांचा हा निरोप समारंभ दुसरा कार्यक्रम। तर पाटील सरांनी सांगितलं की ही मुलं यावेळी विद्यार्थी सानिका सुतार, अस्मिता निकम, गौरी खोत आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी बोलताना नामदेव चौगुले म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही नेहमी कार्य करत असतो। आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक आहे, त्यांच्यावर उत्तम पद्धतीचे संस्कार करणे गरजेचे असून ते करण्यासाठी नेहमी माझे प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले। विविध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगाशी जोडण्याचा प्रयत्न नेहमी करत असल्याचे सांगितले। की ज्या समाजामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो किंवा आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला जो मान सन्मान मिळतोय, तर आपण देखील काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे। आणि यासाठी मला वाटते की सर्वसाधारणपणे आम्ही 65,500 रुपये हे विविध संस्थांना आम्हाला देता आले। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला नेहमी वाटलं की बाबा आमच्यासमोरचे जे विद्यार्थी आहेत, मला वाटते की 2018 साली या शाळेमध्ये आम्ही त्या स्क्वॉच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या माध्यमातून जवळजवळ 24 विद्यार्थ्यांना 72,000 रुपयाचा लाभ हा आम्ही त्या कर्नाटक बंद सुद्धा आम्ही आणायचं काम केलं। कारण आम्हाला त्यावेळी एकच गोष्ट वाटली की आपण इथे जरी नवीन असलो तर ही गाव आपल्या या ठिकाणी जुनंच आहे आणि आपण एवढी वर्ष या ठिकाणी काम करतो। की पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे कर्मवीर रावसाहेब डी आर भोसले की आमच्याकडचं खूप मोठं एक व्यक्तिमत्व की ही माणसं काळाच्या ओघात मिळण्याच्या प्रसिद्धीच्या झोतापासून मागे राहिली आणि मी त्या गावात गेल्यानंतर विचार केला की पहिला ती पाणी टॅक काढून टाकायची आणि तिथे एक चांगलं प्रशस्त असं एक गेट वगैरे करायची आणि 25 फुटाची कमान वगैरे आम्हाला उभा करता आली की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाची एक जरी शाळा असली तर त्यांच्या नावावरती 477 संस्था त्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या नाशिकमध्ये आणि त्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन करत असताना त्यांना लागणाऱ्या बऱ्याच प्रकारची माहिती वगैरे संग्रहित करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि डॉक्टर व्ही एस पवारांनी त्याचं प्रकाशन केलं आणि ते प्रकाशन करत असताना सुद्धा या अर्जुनीचा एक प्रतिनिधी की आम्हाला त्या शाहू स्मारकला कार्यक्रम झाला आणि तिथे देखील आमचा सत्कार झाला। गेल्या 29 वर्षामध्ये अगदी बुधाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या या सामाजिक कार्यामध्ये जसं आवड आहे याचप्रमाणे त्या तंत्रज्ञानामध्ये देखील आवड निर्माण झाली आणि आज काल तुम्ही जसं म्हटलं की त्याप्रमाणे काल तरी अगदी सकाळपासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे लोकांची रेलचेल घरापर्यंत सुरूच होती। पण त्याचबरोबर 12 देशातील लोक की ज्यांचा आमचा एक जागतिक दर्जाचा जो एक ग्रुप आहे टेक्नोसिव्हिंगचा तर त्यामध्ये लोकांच्या देखील काल शुभेच्छा होत्या। म्हणजे ही सगळ्यात मोठा म्हणजे हा जो शुभेच्छांचा वर्षाव झाला तर मला अजून वाटते की आम्हाला जे गेल्या वर्षी जे आमच्यावरती काही अरेस्ट घडले किंवा काही गोष्टी ज्या घडल्या तर देवान आम्हाला जे जीवन ठेवलं ते अजून आमच्याकडून काही चांगलं काम करून घ्यायचं आहे आणि निश्चितपणानं आपण हे सगळे प्रकारची कामं करत राहू। आणि मला असं वाटतं की वाढदिवस वगैरे ह्या गोष्टींसाठी बाकीच्या गोष्टींना फाटा देऊन थोडंसं विद्यार्थ्यांना उपयोगी अशा काही गोष्टी करता येतील का? आणि त्या दृष्टीने आम्ही विचार केला की आमच्याकडच्या सर्वसाने 25 विद्यार्थ्यांना आपण जर सेक्शन साहित्य दिलं तर ते खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचं ठरेल। आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आम्ही निश्चितपणे राबवू। शाळेचा नाव लौकिक की मला वाटते की ज्याप्रमाणे ICB न्यूज चॅनल पब्लिसिटी देते तर याचप्रमाणे नवभारत टाइम सारख्या ठिकाणी देखील म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा तुम्ही लोकांनी आम्हाला हे केलेलं सगळं जे सहकार्य आहे तर ह्या सुद्धा गोष्टी त्या लोकांच्यापर्यंत पोहोचू शकल्या। म्हणजेच शाळा आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीशी आहात। आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आहेत तर जीवन जगण्याची एक दिशा तुम्ही आम्हाला दिलेली आहे।
नामदेव चौगले यांनी आपल्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतरत्र पैसा न खर्च करता इयत्ता 4थीच्या वर्गातील मुलांना 25 शालेय बॅग व इतर साहित्य देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले, त्यामुळे चौगले सरांचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी या कार्यक्रमास सुदाम पृथ्वीराज उन्हाळे, रवींद्र कांबळे, बागडी सर, गोरुले मॅडम, योगेश साबळे, सूरज खोत, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शबाना मुजावर मॅडम यांनी मानले.